सगळ्यांच्या भावना आता तीव्र झाल्या आहेत. कोणाच्या भावना कशा दुखावतील हे सांगता येत नाही. विनोद करताना सुद्धा आता तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रसिद्ध अभिनेते लेखक प्रल्हाद कुडतरकर यांनी सांगितलं. सगळ्यांच्या भावना आता तीव्र झाल्या आहेत. कोणाच्या भावना कशा दुखावतील हे सांगता येत नाही. त्यामुळे कलाकारांनी विनोद करताना सुद्धा आता सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावे लागत आहे. विनोद करताना सुद्धा आता तारेवरची कसरत करावी लागत आहे असे मत प्रसिद्ध अभिनेते लेखक प्रल्हाद कुडतरकर यांनी व्यक्त केले. सांगलीमध्ये ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. सांगली हे कलावंतांचं माहेर घर. सांगलीत आल्यावर खूप आनंद होतो असं मतही प्रल्हाद कुडतरकर यांनी व्यक्त केले. झी मराठीवरील चला हवा येऊ द्या, माझ्या संसाराला आणि काय हवं, मन झालं बाजिंद, माझी तुझी रेशीम गाठ या मालिकातील कलाकार आणि लेखक सांगलीत आले होते. अभिनेते प्रल्हाद कुडतरकर, लेखक अभिनेते योगेश शिरसाट, अभिनेत्री स्नेहल शिदम, अभिनेता अंकुश गाडवे, अभिनेता वैभव चव्हाण, अभिनेत्री श्वेता खरात आणि अभिनेत्री काजल काटे आले होते. तो दुसऱ्या चॅनलला होता आणि मला सांगलीत येऊन यासाठी आनंद झाला की याच्यात एक दोन आठवड्यापूर्वीच मी सांगलीलाच येऊन एका सिनेमाचं शूटिंग करून गेलो आणि सांगली खरं तर कलावंतांचं माहेर म्हणजे असं म्हणतात की 1842 ला पहिलं नाटक जे झालं आपल्या देशात ते आपलं सांगली झालं, विष्णुदास भावेंचं सीता स्वयंवर. आणि ते सांगली म्हणजे कलावंतांचं माहेर घर आहे आणि इथे येऊन तुमच्याकडून हे प्रश्न अपेक्षित आहेत आम्हाला. त्यामुळे एका राजकीय नेत्याची मी नक्कल केली आणि त्यांच्या त्या कार्यकर्त्यांना आवडलं नाही, महिन्याभर ते प्रकरण चालू होतं, मग बाकी मागेपर्यंत गेलं तेव्हा त्यामुळे ते होतं. आता काय कोणाच्या भावना कशाने दुखवते सांगतो, सगळ्यांच्या भावना खूप तीव्र झाल्यात. आता म्हणजे तात्या तुला अक्कल का, तात्या म्हणायची सुद्धा नाही, काय तात्याची पण संघटना असू शकते असं. प्रत्येकाच्या संघटना झाल्यात, प्रत्येकाच्या भावना तीव्र झाल्यात, प्रत्येक जण म्हणजे आणि हे सगळं सांभाळून विनोद करायचा असतो. ही पण खूप मोठी तारेवरची कसरत आहे, पण तुम्ही लक्षात घ्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.